आजच्या भागात पहा दीपा ही कार्तिकला बोलल्यामुळे कार्तिकला दीपाचा राग येऊन कार्तिक हा घरी येतो आणि सौंदर्यासमोर येत सौंदर्याला म्हणतो मम्मा तुला त्या दीपाचा खूप पुळका येतोय ना पण ती मला आज वाटेल तशी बोलली आणि म्हणतो दीपिका तिच्या घरी जाऊन चार दिवस नाही झाले तर दीपिका ही खूप बदलली आज स्कूलमध्ये दीपिकाने एका मुलीला सुद्धा ढकलले ते ऐकून सौंदर्याला मोठा धक्का बसतो तेव्हा सौंदर्या म्हणते काय दीपिका स्कूलमध्ये भांडली तेव्हा कार्तिक म्हणतो मम्मा तुला जसे आत्ता आश्चर्य वाटले ना तसेच मलाही वाटले होते आणि कार्तिक दीपिकाने स्कूलमध्ये त्या मुलीला कसे ढकलले त्याची सर्व हकीगत सौंदर्याला सांगतो आणि म्हणतो दीपिका जर अशीच वागत राहिली तर काय करायचे मी आणि हे सर्व दीपामुळेच घडत असल्याचे कार्तिक सौंदर्याला सांगतो तेव्हा ललित कार्तिकला म्हणतो कार्तिक तू जास्त आरडाओरड करू नकोस याचा त्रास हा तुलाच होईल ते ऐकून कार्तिक हा ललित समोर येत म्हणतो बाबा अजून मला काय त्रास व्हायचा राहिला आहे आता स्कूलमध्ये एवढं सगळं घडलं आहे आणि त्याचा मला इतका त्रास झाला आहे सौंदर्या म्हणते कार्तिक तू ओव्हर ॲक्ट करू नकोस आणि दीपिका ही दीपाच्या घरी गेली तर तिथे तिच्यावर चांगलेच संस्कार होणार आहेत ते ऐकून कार्तिक सौंदर्याला म्हणतो मम्मा तुझी ही चूक तुला खूप महागात पडणार आहे आणि साहजिकच तू दीपाची बाजू घेत असल्यामुळे तुला दीपाचेच खरे वाटणार असे कार्तिक सौंदर्याला सांगतो आणि म्हणतो दीपिकाला मी एवढे छान वाढवले पण दीपाकडे जाऊन ती एग्रेसिव्ह आणि हट्टी होणार असल्याचे कार्तिक सौंदर्याला बोलतो तेव्हा सौंदर्या कार्तिकला म्हणते कार्तिक तू म्हणतोयस असे काहीही होणार नाही ऐकून कार्तिकला सौंदर्याचा अजून राग येतो आणि कार्तिक सौंदर्याला म्हणतो मम्मा तुला जसे वाटेल तू तसेच कर असे म्हणत कार्तिक रागाने तेथून निघून जातो तू। दुसरीकडे दीपिका आणि कार्तिकी ह्या दीपासमोर घरी बसलेल्या असतात तेव्हा दीपिका दीपाला म्हणते की आई मी आणि कार्तिकी आम्ही बहिणी बहिणी आहोत तरी पण मी आणि कार्तिकी असे वेगळे का माझा रंग वेगळा कार्तिकीचा रंग वेगळा ते बघून साक्षी ही हसू लागते तर दीपा दीपिकाला सांगते श्वेता आणि मी बहीण आहे तरी श्वेताचा आणि माझा रंग वेगवेगळा नाही का तरीसुद्धा मला माझा रंग आवडतो आणि मला त्याचा अभिमान आहे तसाच तुमचाही रंग वेगवेगळा असला तरी तुम्ही आपापल्या रंगावर अभिमान करायला शिका असे दीपा दीपिका आणि कार्तिकीला सांगते आणि म्हणते आपल्या वागण्यात आणि आपल्या बोलण्यात आपण कसे वागत असतो याच्यावरच सर्व अवलंबून असतं आणि म्हणते मनाचे सौंदर्यच हे खरे सौंदर्य असते आणि म्हणते दीपिका मी सुद्धा तुझ्यासारखीच असे रंगावरून अपसेट व्हायचे ग आणि त्यानंतर मी माझ्या वडिलांकडे जायचे तेव्हा वडील मला समजवायचे की आकाशात अंधार जर नसता तर चंद्र तारे लुकलुकताना दिसले असते का नाही आणि सांगतात की आपला देव विठोबा हा सुद्धा काळाच आहे तरी तो सर्वांना आवडतो की नाही ते श्रीरंग रावांनी दीपाला पटवून समजावून सांगितलेले असते तसेच आता दीपा ते दीपिका आणि कार्तिकेला समजावून सांगते म्हणते काळ्या रंगाची गॅरंटी असते कलर गयात तो पैसा वापीस असे म्हणत दीपा ही दीपिकाला समजावते आणि म्हणते आपण जे डोळ्यात काजळ घालतो त्याचा कलर कोणता तर दीपिका म्हणते काळा आणि दीपा म्हणते त्या काजळामुळेच आपले डोळे किती सुंदर दिसतात बरं दीपिका ते ऐकून दीपिका ही खुश होते आणि खऱ्या अर्थाने दीपिकाला काळ्या रंगाचे महत्त्व समजते तेव्हा दीपा म्हणते आजपासून जर तुला कोणी रंगावरून काही बोलले तर तू काय म्हणशील तेव्हा दीपिका म्हणते कलर गया तो पैसा वापीस असे म्हणत दीपिका दीपाला मिठी मारते दुसरीकडे सौंदर्या ही ललितकडे येते म्हणते हे कार्तिकचे काय चालले ललित मला तर काहीही समजत नाही आणि मला कार्तिकची अवस्था सुद्धा आता बघवत नाही वा ललित म्हणतो कार्तिकवर आता परिस्थितीच अशी आली आहे आणि दीपिका ही कार्तिक पासून दुरावली त्यामुळे कार्तिकची अवस्था ही अशी झाल्याचे ललित सौंदर्याला समजावतो मी म्हणतो तिकडे दीपिका आणि दीपाची सुद्धा परिस्थिती अशीच असणार दीपाला वाटत असणार की आपण दीपिकाला सांभाळण्यासाठी कुठे कमी पडू नये इकडे कार्तिकला वाटते की दीपिकाला काही कमी पडू नये आणि दीपिका ही माझ्याकडे राहावी पण आता या गोष्टीला आपण काहीही करू शकत नसल्याचे ललित सौंदर्याला सांगतो सौंदर्या म्हणते ह्या घरातील हे असले वातावरण कधी संपणार आणि कधी बदलणार हे सर्व तर ललित म्हणतो त्याला आपण काहीही करू शकत नाही आता जे करील ते देवच करील तेव्हा सौंदर्या म्हणते मग आपण काही नाही करू शकणार का तेव्हा ललित म्हणतो आता आपल्या हातात काहीही राहिले नाही ते ऐकून सौंदर्या उठून उभा राहत विचार करू लागते तेवढ्यात सौंदर्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना सुचते आणि सौंदर्या ललित समोर बसत म्हणते ललित माझ्या डोक्यात एक कल्पना आली आपण जर ह्या गणपतीच्या वेळेस ह्या घरात गणपती बसवून सर्वांना एकत्र आणायचे का तेव्हा ललित म्हणतो ते कसे तेव्हा सौंदर्या म्हणते आपण जर इथे गणपती बसवला तर सर्वजण राग द्वेष विसरून एकत्र येते जेव्हा कार्तिके आणि दीपा इथे आल्या तर आपण त्यांना म्हणू दीपिकासाठी तुम्हीसुद्धा आता इथेच राहा आणि असेही मागच्या गणपतीच्या वेळेस आपण गावाला गेलो होतो आणि आपल्याला तिथेच कार्तिकीसुद्धा भेटली होती तेव्हा हा गणपतीमध्ये योगायोगच झाला होता आणि ह्यामध्ये सुद्धा आता काहीतरी होईल असे सौंदर्या ललितला सांगते आणि म्हणते की नाही काही या आपन का की का तर या दहा दिवसात तरी आपण सर्वजण एकत्र राहू आणि आपल्याला दीपिका आणि कार्तिकी दोघींचाही सहवास मिळेल असे म्हणत सौंदर्य आणि ललित खूप खुश होतात दुसरीकडे कार्तिक हा त्याच्या रूममध्ये येऊन दीपिकाने स्कूलमध्ये जे भांडण केले आणि मॅडमने कार्तिकला जे सुनवले त्याचा विचार करत असतो तर मॅडमने म्हटलेले असते दीपिका ही आता एकदम बिघडत चालली तेव्हा कार्तिकला कार्तिक कार्तिक, ते आठवून कार्तिक हा अस्वस्थ होऊन एरझऱ्या मारत असतो एवढ्यात कार्तिकला आयशाचा फोन येतो आणि आयशा म्हणते काय कुठे कार्तिक तेव्हा कार्तिक म्हणतो काय नाही ग दीपिकाच्या स्कूलमध्ये गेलो होतो तेव्हा आयशा म्हणते कशाला गेला होता असतो तेव्हा कार्तिक म्हणतो आयशा मी दीपिकाचा पालक आहे दीपिकाची कस्टडी जरी दीपाकडे असली तरी मला जर कॉल आला तर मला दीपिकासाठी पालक या नात्याने कुठेही जावेच लागणार तेव्हा आयशा म्हणते मग पुढे काय झाले स्कूलमध्ये गेल्यानंतर कार्तिक तेव्हा कार्तिक म्हणतो अग दीपिकाने एका मुलीबरोबर भांडण करून तिला ढकलून दिली तेव्हा आयशा आवाक होऊन म्हणते काय दीपिका भांडण करायला ला लागली तेव्हा कार्तिक म्हणतो यात सारा दोष हा दीपाचा आहे तेव्हा आयशा म्हणते कार्तिकीच्या संगतीमुळेच दीपिका असे वागत असल्याचे आयशा कार्तिकला सांगते कार्तिक म्हणतो आता दीपिका ही दीपाच्या घरी गेली तेव्हा दीपा ही दीपिकाकडून माझ्या सर्व गोष्टी माहीत करून घेत असणार आयशा म्हणते कार्तिक तू काही काळजी करू नको दीपिका फार काळ तिच्याकडे राहणार नाही ती पुन्हा तुझ्याचकडे येईल तेव्हा कार्तिक म्हणतो अगं म्हणूनच दीपा दीपिकाचे कान भरते ना मला काही समजत नाही का तेव्हा कार्तिक म्हणतो आता काय करायचे आणि दीपिकावर लक्ष तरी कसे ठेवायचे तेव्हा आयशा म्हणते कार्तिक आपण घाडगे वकिलांचा बाबतीत सल्ला घेऊया का कार्तिक म्हणतो माझी आता कुणाबरोबरही बोलण्याची मनस्थिती राहिलेली नाही आहे तेव्हा आयशा म्हणते कार्तिक तू काही काळजी करू नकोस मी क घाडगे वकिलांबरोबर बोलते या विषयावर असे म्हणत आयशा ही फोन ठेवते तिकडे दीपा ही दीपिका आणि कार्तिकीसाठी जेवणाचे ताटे तयार करते आणि त्यांना हात जोडून देवाला नमस्कार करायला सांगते तेव्हा दीपिका दीपाला म्हणते आई मला ही भाजी आणि पोळी नको दीपा म्हणते मग दीपिका मी तुझ्यासाठी केळाचे शिकरण तयार करून देऊ का तेव्हा दीपिका म्हणते नको त्यापेक्षा तू मला पिझ्झाच ऑर्डर कर ना तेव्हा कार्तिकी म्हणते पिझ्झा वा, वा दीपिका म्हणते कार्तिकी तू जेव्हा आमच्या घरी आली होती तेव्हा तू खाल्ला होता की नाही आमच्या घरचा पिझ्झा कार्तिकी म्हणते अगं पण आईने आज पोळी भाजी बनवली ना मग ते तर खाऊन बघ ना दीपिका म्हणते आमच्याकडे आठवड्यामध्ये कधीही जेवण हे रिपीट होत नसते पावभाजी बनवतो आम्ही तर कधी पिझ्झा तेव्हा दीपा म्हणते दीपिका मी तुझ्यासाठी रोल बनवते तुला आवडतील ना तेव्हा दीपिका म्हणते रोल तेव्हा दीपा ही दीपिकासाठी रोल बनू लागते आणि एक पोळी घेऊन त्यावर सॉस टाकत मसाला टाकते आणि त्या पोळीचा रोल तयार करून तो दीपिकाला देते तर दीपिका ही फक्त दीपाच्या तोंडाकडे बघत असते तेव्हा दीपा, दीपा कार्तिकीला तो रोल खायला लावते त्यानंतर कार्तिकी तो रोल खाऊन तो रोल चांगला झाल्याचे दीपाला सांगते तर त्यानंतर दीपिका ही ते रोल खाते पण दीपिकाला तो रोल फारसा आवडत नसतो तरीसुद्धा दीपिका गुपचूप तो रोल खाते तेव्हा दीपिकाला तो रोल आवडला नाही हे दीपाच्या लक्षात येते त्यानंतर संध्याकाळी दीपा ही दीपिका आणि कार्तिकीला तिच्यासोबत घेऊन झोपते तर दीपिकाला ही झोप येत नसते तेव्हा दीपिका ही गुपचूप उठते आणि दीपाचा मोबाईल घेऊन कार्तिकला फोन लावते पण कार्तिक हा झोपलेला असल्यामुळे तो दीपिकाचा फोन घेत नसतो तेवढ्यात दीपाला जाग येते आणि दीपिका ही उठलेली बघून दीपा ही दीपिकाजवळ येत म्हणते काय ग काय झाले तेव्हा दीपिका म्हणते मला डॅडाची खूप आठवण येते म्हणून मी डॅडाला फोन लावत होते ते ऐकून दीपाला मोठा धक्का बसतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपिका आणि कार्तिकी त्यांचे आवरून स्कूलमध्ये जातात तर स्कूलची सुट्टी झाल्यानंतर दीपिका आणि कार्तिकी ह्या कार्तिक येण्याची वाट बघत तिथे थांबलेल्या असतात तेवढ्यात पाऊस येतो तेव्हा दीपिका आणि कार्तिकी त्यांच्या डोक्यावर कागद घेतात तेवढ्यात कार्तिक तिथे येतो आणि दीपिका आणि कार्तिकीचे ते दृश्य बघतो तेव्हा ते, ते दृश्य बघून कार्तिकला मोठा धक्का बसतो तेव्हा कार्तिक त्यांच्याकडे रेनकोट घेऊन देतो आणि त्या रेनकोटमध्ये दे पैसेसुद्धा देतो तेव्हा दीपिका आणि कार्तिकी ह्या घरी येतात तेव्हा त्यांच्याकडे ते ते तो नवीन रेनकोट बघून दीपा म्हणते कोणी दिला कार्तिकी हा रेनकोट तेव्हा कार्तिकी ही खाली मान घालते तेवढ्यात त्या रेनकोटमधून पाचशेच्या नोटा खाली पडतात ते पैसे बघून दीपाला मोठा धक्का बसतो तर आता दीपा ते पैसे आणि तो रेनकोट घेणार का तर आता कार्तिक कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा